मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर सगळ्यात चर्चेचा विषय म्हणजे आपण म्हातारपणी कसे दिसू या संदर्भातील फोटोंचा ट्रेंड सध्या जोरात सुरू आहे. मुळात हा ट्रेंड अचानक व्हायरल होण्यामागील कारण म्हणजे फेस ॲप. फेस ॲप वापरून सध्या सेलिब्रिटीज पासून सामान्यांपर्यंत अनेक जण भविष्यात आपण काही वर्षांनी कसे दिसू हे तपासून पाहत असून ते फोटो सोशल मीडियावरती शेअर करत आहेत. मित्रांनो, हे फेस ॲप नेमकं काय आहे? फेस ॲप हे प्रथम 2017 साली लॉन्च करण्यात आले होते. मात्र अचानक हे ॲप वापरणाऱ्यांचे आणि त्यावरील फोटो व्हायरल होण्याचे नक्की कारण काय आहे हे समोर आलेले नाही. खरं तर या ॲपमध्ये अनेक फिल्टर्स आहेत, मात्र त्यातील ओल्ड फेस फिल्टर खूपच लोकप्रिय झाले आहे. या फिल्टरचा वापर करूनच अनेक जण भविष्यातील स्वतःकडे पाहत आहेत. हे फिल्टर मोफत असल्याने अनेक जण ते ट्राय करून तर बघू म्हणत वापरून पाहताना दिसत आहेत. या ॲपमध्ये तरुण रूप पाहण्यासाठीचे फिल्टर, केसांचा रंग बदलण्याचे, चेहऱ्यावर मेकअप करण्याचे, तसेच क्रूर हास्य चेहऱ्यावर आणण्याचे फिल्टर या ॲपमध्ये आहे. मित्रांनो, हे फेस ॲप कसं काम करतं ते पाहूयात. आर्टिफिशियल AI म्हणजेच इंटेलिजन्स अल्गोरिदमवर हे ॲप काम करते. AIच्या मदतीने युजरचा चेहरा काही वर्षांनी कसा दिसेल याचा अंदाज ॲप लावते. त्यानुसार युजरच्या चेहऱ्यावर सुरकुत्या, सुकलेले डोळे, चेहऱ्यावरील केस, काही ठिकाणी डाग आणि चेहऱ्यावरील इतर बारीक सारीक बदल केले जातात. त्यानंतर काही वर्षांनंतरचा युजरचा ओल्ड व्हर्जनमधील फोटो तयार होतो. AIचा वापर करून हे ॲप काम करत असल्याने तयार होणारा फोटो हा कार्टून किंवा चित्र न वाटता युजरचाच काही वर्षानंतर काढलेला फोटो वाटतो. मित्रांनो, या ॲपबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणी तसेच नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका भन्नाट व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.